नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक क्लिनिक। आपणास कोणताही ऑनलाईन फॉर्म भरायचे झालं, जसे की स्कॉलरशिप फॉर्म, शेतकरी योजनेचे फॉर्म किंवा कोणताही फॉर्म असो, तर आपल्याजवळ आधार कार्ड व आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे ह्या दोन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत। मग बरेचदा काय होते की आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे की नाही किंवा असल्यास कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आपल्याला माहीतच नसतो। मग एखाद्या वेळी OTP तर जातो, पण नेमका कोणत्या मोबाईलवर गेले हे आपल्याला समजायलाच येत नाही। तर आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे की नाही व असल्यास कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसे बघता येईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आपल्यास आवडला व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून त्याचे सबस्क्राईब केलेले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण आपल्या मोबाईल किंवा PC मध्ये UIDAI.gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्या। ही आधार कार्डची वेबसाईट आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर अशी आपली वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर मेनूबारमध्ये बघा माय आधार देत असेल, त्याच्यातून गेट आधार, अपडेट युअर आधार आणि तिसऱ्या नंबरवर आहे आधार सर्व्हिसेस। आपल्याला ते आधार सर्व्हिसेसमधलं पहिला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, व्हेरीफाय टू युअर आधार नंबर। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारे। त्याच्यात आपल्याला व्हेरीफाय आधार दिलं, याच्यात आपलं आधार कार्ड नंबर आणि कॅपचा व्हेरिफिकेशन ह्या दोन गोष्टी टाकायच्या आहेत आणि नंतर प्रोसीड बाय व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करत आहे। तर सर्वप्रथम माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो। आधार कार्ड बारांकी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला हा कॅपचा कोड टाकायचा आहे। त्यानंतर मी प्रोसीड बाय व्हेरीफायवर क्लिक करतो। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज येईल, याच्यावर आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीटेड दाखवत आहे। त्यानंतर आधार नंबर आपला आधार नंबर आधार नंबर आहे। त्यानंतर आपली इथे एज दिली आहे, एजनंतर जेंडर, नंतर राज्य महाराष्ट्र आणि आपल्या मोबाईल नंबरचे आखरीचे 3 डिजिट दाखवून राहिले तिथं। याच्यावर तुम्हाला माहिती होईल की तुमचा कोणता मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे आणि नाही। तर अशा प्रकारे आपण आपला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही पाहू। त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारे पाहू की त्याचा मोबाईल नंबर लिंक नाही त्यांचं काय दाखवते। त्यानंतर मी दुसरा आधार कार्ड नंबर टाकतो इथं। या आधार कार्ड नंबरची मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर त्या कोणत्या मेसेज येईल हे आपल्याला पाहिजे। नंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मी तर आपला कॅपचा कोड टाकतो आहे। कॅप्चा कोड व्यवस्थित टाकायचा आहे नाहीतर उडी जात नाही। आणि नंतर आपल्याला प्रोसीड बाय व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। आधार कार्ड आणि कॅप्चा कोड टाकून झालं, त्यानंतर प्रोसीड बाय व्हेरीफायवर क्लिक केलं। बघा याच्यावर आपण काय बघतो आहे, आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीटेड, आपला आधार नंबर दाखवत आहे, वय दाखवत आहे, जेंडर दाखवत आहे, स्टेट दाखवत आहे, पण मोबाईल नंबरच्या ठिकाणी काहीच नाही दाखवून राहिलं, म्हणजे आपला मोबाईल नंबर लिंक नाही आहे या नंबर। अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरच आपल्या आधार कार्डची मोबाईल नंबर